आता तू त्यांचा वकीलपत्र घेऊन आलीस का? ते टोमणे म्हणून थकले म्हणून तुला पाठवलं. आईलताई प्लीज, वामन दादांना काय म्हणायचं आहे ना ते ऐकून घ्या. जरा शांतपणे विचार करा. फक्त एवढंच लक्षात ठेवा की ताणल्याने ना नाती तुटतात आणि साध्य काहीच होत नाही. आणि वामन दादा आहिल्याताई जर तुमच्यामुळे दुखावल्या गेल्या तर एक बहीण म्हणून मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. मी तुला समजून घेण्यात कमी पडलो असेल, माझी काही चूक झाली असेल, मी सॉरी म्हणतो त्यासाठी. पण एकदम असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. ठीक आहे, माझंही चुकलं. मी रागाच्या भरात तुम्हाला जरा जास्तच बोलले. आय एम सॉरी. ह्यापुढे आपण एकमेकांना सॉरी म्हणण्याची वेळ एकमेकांवर आणायलाच नको. सुगंधा आपल्या घरात राहायला येते. सुगंधा इथे? कुणी ठरवलंय सगळं? अगं काय झालंय माहितीये का, काल ते तिरोडकर वकील आले होते घरी. म्हणत होते की आजोबांच्या विलनुसार वाड्यावर सगळ्यांचे समान हक्क आहेत. म्हणजे आता अर्थातच परशू काकाचा सुद्धा आहे, त्यामुळे काही महत्वाच्या कागदांवर परशू काकाची सही लागणार आहे. पण तो तिकडे जेलमध्ये आहे ना, आणि ही महामाया सुटली आहे जामिनावर, तर परशू काकाच्या ऐवजी तिची सुद्धा सही चालणार आहे. आत्याजी, बाबा दिल्लीवरनं आले ना की तू बोल ग त्यांच्याशी, म्हणावं लवकरात लवकर तिला या घरातनं बाहेर काढ. सुगंधा, तुझा चहा वगैरे पिऊन झाला की तुझं सामान तू तुझ्या खोलीमध्ये नेऊन ठेव. तुझ्यासाठी ती खोली साफ करून घेतली. म्हणजे सुमित्राताईच्या खोलीत? नाही बाबा, मला भीती वाटते तिथं, मी नाही जाणार. कसली भीती वाटते ग? मला ना तिथं सुमित्राताईचं भूत दिसतं. नको बाबा, मी नाही जाणार तिकडं. तुला घरात घेतलं याचा अर्थ असा नाही आहे या घराची राणी झाली असतो. मी या खोलीत राहीन, या खोलीत राहणार नाही. इथे राहायचं का तिथे राहायचं हे ठरवायला मुकाट्याने सामान उचल आणि जा खोलीत जा. बामन दादा थांबा. सुगंधा तिकडे राहायचं नाही तर तुला कुठे राहायचंय? आपल्या घरामध्ये किती खोल्या आहेत तुला माहितीये. गेस्ट रूम मध्ये काम चालू आहे त्यामुळे तुला तिकडे राहता येणार नाही. आता सांग तुला कुठे राहायचंय? मला अमृताताईच्या खोलीत राहायचंय. जॉय ऑफ गिविंग म्हणजे समाजाबद्दल आपलं प्रेम, आपुलकी, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आठवडा. या आठवड्यात आपण गरीब लोकांना मदत करायची, त्यांना आधार द्यायचा, अपंगांना आधार द्यायचा आणि सगळ्यांशी चांगलं वागायचं. आणि मी आता ठरवलंय, फक्त या आठवड्याभरातच नाही तर कायम सगळ्यांशी मी चांगलं वागणार आहे. नुसते पैसे दिले किंवा वस्तू दिल्या म्हणजेच मदत झाली असं नाही. वेळ देणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. सुगंधा, तुला तुझ्या खोलीत राहायचं नाहीये ना? तू नको राहूस तिकडे. आणि आहिल्या, मला जरा मदत करशील? आपण आपलं सामान शिफ्ट करतोय परशूच्या रूम मध्ये. आपण का आपलं सामान शिफ्ट करायचं? आता सुगंधा आपल्या खोलीत राहील, मग आपल्याला कुठेतरी राहावं लागेलच ना. परशूच्या रूम मध्ये राहूया. नाही पण असं कशाला? माझं पाई तुम्हाला कशाला एवढा त्रास? मी राहते की अमृताताईच्या खोलीत. मी म्हणलं की तुला भूतके तर दिसतात ना तिकडे, मग तर अमृताच्या खोलीत मुळीच जाऊ नको. अगं तिची खोली सुद्धा दक्षिणेला आहे आणि दक्षिणेला भूताकेतांचा वावर जास्त असतो ना. नाही, मी आपली खोली सोडून कुठेही जाणार नाही. सुगंधा ते चालणार नाही. तू आमच्या खोलीत राहायला यायचं नाही. गप्पा बसाण सरळ तुझ्या रूम मध्ये जा. आमच्या रूम मध्ये नाही राहायचं. मी बघते तुला कुठलं भूत त्रास देत आहे. ओ आईल्या ताई, मी काय तुला जा म्हटलं ना एक शब्दही बोल नकोस. आपली खोली येत बाजूला. खरंच एखादा मांत्रिक आणून ठेवायला पाहिजे ना घरात. आपल्या घरातली भूत सुद्धा काही कमी नाहीये.